सुमे जरा बोलताना विचार करून बोलत जा की तू. अगं पण एवढं पैसे कुठं आणायचं? ती पण 3 लाख. बाबा तात्या पायलट देखती विषय काढू नका, नाही तर तो माझ्या मागं लागल पैसे घे म्हणून. हा काय अजून मला सोडून एकटं एकटं काय ग तुम्ही? एवढ्या सकाळी लवकर मला न सांगता कशी काय आली तिकडे? तू गेला नाहीस कारखान्यावर? नाही, उद्यापासून. आता उद्या मी चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेन ना, तर उद्यापासून मी काम सुरू करेन. सुरेश साहेबाशी चहा जा की जा. नाही नको नको नको, म्हणजे आता घर न येताना चहा घेऊन आलोय मी. सुमे तू एवढं सकाळी काय काम काढलं जाणे इकडे? काय नाही, आलते असत तात्यांची गाडी घ्यायला. मग झाली ना भेट? मग आता माझ्यासोबत चल, महत्वाचं काम आहे तेवढं करू आणि परत येऊ. कसलं काम? तू चल तर वाटेत सांगतो. तात्या प्लीज तुमच्या मुलीला घेऊन जाऊ मी. आता काही विचारलं झालं मी जावा की घेऊन? ते तुमचीच आहे या. सुमे जा की. चल बघत सुमीच्या सायकलचं तेवढं बघशील. चल येतो. होय सुरेश साहेब, मला सुमीची सायकल बघ असं का म्हणलं असतील रे? अरे खुळ्या बघ, म्हणजे बंगल्यावर पोचू असं होय. अरे पण मी एकटं कसं पोचवणार? मला काय माहिती. हा मामा साहेब. सुमे मी तुला फिरायला आणलं की गप्प बसायला? बोल के. मी एकटाच बोलू का? आता उद्यापासून कारखान्याची कामं चालू होतील, म्हटलं बायकोला वेळ द्यायला जमणार नाही मला. फिरायला घेऊन येऊ बायकोला, तर बायको ही अशी गप्प गप्प. अरे असं काय नाही, तू बोल. अरेच परत तेच, तू बोल ना काहीतरी. काय बोलू? आता काय बोलायचं हा प्रश्न पडायला लागलाय का तुला? सुमे काय झालंय? आल्यापासून बघतो एवढी का सिरियस आहेस तू? पायलट मला मामासाहेबांचे हाल बघवना झाल्यात, आणि काय करावं हे बी समजना झालंय. आता मी तुला 3 लाख रुपये देतो म्हटलंय तर तूच घेत नाहीयेस. मला नाही घेता येणार. का घेता येणार नाहीत? नाही म्हणून सांगितलं नव्हतं तुला, मग ऐक जरा. बरं ठीक आहे, मग मी काय करू ते तू सांग. आपण एक काम करूयात, मी मम्माला समजावतो आणि मामांना पुन्हा घरात घ्यायला सांगतो. पण ऐकणार का त्या? ऐकेल. मी सांगेन की माझ्या सुमीचं लक्ष लागत नाही कशात, आणि सुमीचं लक्ष लागत नाही आहे त्यामुळे माझं राजकारणात लक्ष लागत नाही, आणि राजकारणात लक्ष लागत नाही आहे म्हटल्यावर मम्मा नक्की ऐकेल. पण खोटं का म्हणून बोलायचं? सुमी खोटं नाही आहे, खरंच आहे. हे बघ, तुझं कशात जर लक्ष लागत नसेल तर माझंही नाही लागणार लक्ष. मी मम्माला नीट समजावतो आणि मामांना पुन्हा घरात घ्यायला सांगतो. पायलट खरंच काय? होय खरंच. आता मस्त हास बघू आणि मार्केटला चल. का? मी तुला एक नवी मस्त साडी घेऊन देणार आहे. आता मी उद्या चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसेन ना, तर तू आणि मम्मा तुम्ही दोघींनी मिळून मला बसवायचंय, आणि त्यासाठी तुला साडी. पायलट खरंच का? खरंच. आता हस मस्त आणि चल लवकर. आता अजून किती हसू? भरपूर हसायचंय. चल 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 चल.
नमस्कार. एक मस्त साडी दाखवायची होती. हे दाखवा पायलट. कुठली घेऊ? कुठली हवी ती घे. तू सांग की. सांगितलं ना, तुला जी आवडेल ती घे. मला तर सगळ्याच आवडल्यात. मग सगळ्याच घे. पायलट साहेब, तुम्ही लय खुश दिसताय आज. तुला जी पाहिजे ती साडी. मला कुठली शोभून दिसेल सांग की घातली. सुमे, तुला सगळं शोभून दिसत. जी आवडेल ती साडी घे. दाखवा. ए बाबा, या सगळ्या अटी कबूल आहेत ना तुम्हाला? नाही नाही, म्हणजे मागणे तक्रार नको. नाही नाही, मला सगळं कबूल आहे. ठीक आहे, मग करा सही. सुरेश राऊत, झालं का काम? हा मामा साहेब, झालं. झाला म्हणजे मी सुखलो. काय सांगू सुरेश राऊत तुम्हाला, कालपासनं तुमच्या सुमनच्या बिचारीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही हो. म्हणजे मी तिकडं थंडीत कुडकुडतोय आणि पाणी सुमनच्या डोळ्यात. हा, बारक्यापणापासून स्वभावशी जाता साहेब. दुसऱ्याचं दुखणं बघलं की लय ताप होतो बघा आमच्या सुमीला. अहो, म्हणून तर मी तुम्हाला हा मार्ग सुचवला ना सुरेश राव. कसं आहे, सुमन काही समरकडनं पैसे घेणार नाही, पर मी तिकडं थंडीत कुडकुडतोय हे बघून तिच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये, पर ते बघून मला वाईट वाटते हो सुरेश राव. म्हणून मी तुम्हाला हा मार्ग सुचवला. बर, बोलणी व्यवस्थित झाली ना? झाली, पण त्यांनी अचानक एक आत टाकली हो. मलाच काय कळलं नाही. पैसे महत्वाचं म्हणून मी होय म्हणून आलो, पण मलाच काय कळलं नाही चुकी बरोबर. सुरेश राव, आता अट मला माहीत नाही, पण सुमनच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा ती अट काही फार मोठी नसणार. मी असतो ना तर अशा हजार अटी मान्य केल्या असते माझ्या मुलीसाठी. हा मामा साहेब, मग पुरीसाठी मी हे मान्य केलं की हो. चालेल, म्हणजे झालं ते चांगल्यासाठी झालं. हा मामा साहेब, नंतर हे पैसे. अहो सुरेश राव, चे आणि मी या पैशाला मुळीच हात लावणार नाही. का? अहो का काय सुरेश राव, या 3 लाखावर किती मोठे घोळ झाले ते माहीत नाही का तुम्हाला? हे बघा, तुम्ही रितसर हे पैसे सुमनच्या हातात द्या. सुमन मला देईल आणि मग मी ताईला देईन. म्हणजे काय, काय गोंधळ नको.
मी परत कुठे अडकायला नको. सगळी झंझट एकदाची संपलेली बरी. हा मामासाहेब, मग मी येतो. हो या, सांभाळून जा. तात्या काय म्हणताय? जरा सुमीला बोलवत का बाय? चला की आत. नाही आणा की बोलवून जरा, मी इथंच बसतो. बरं ठीक आहे. बसलो इथंच बाहेर उन्हाला, थोडी काय कमी होईल. बर बोला. पैसे तुला ते 3 लाख द्यायचं होत ना मामासाहेबांच. हा पण तुम्ही कुठं आणलं ते? सोड, पैसे देऊन टाक, घे मामासाहेबांना घरात. नाही आधी मला सांगा तुम्ही पैसे कुठं आणलं. तात्या काय चेते मी कुठं आणलं एवढं 3 लाख? अगं ते मी घर घाण टाकलं. काय तात्या तुम्ही घर घाण टाकलं? तात्या तुमचा स्क्रू काय ढिला झालाय का? माझी पोरगी मनात सहल घेऊन राहणार हे मला सहनच होणार नाही बघ. तुम्ही आपल्यामुळे कुणाला ताप होईन ग? तात्या पण आपलं घर. अगं घर घाण टाकलंय, इकलं नाही. 3 लाख फेडलं की घर परत आपल्या ताब्यात. तात्या मला इचारायचं तरी आधी मी आणि पायलट समजवणार होतो सासूबाईंना. अगं उग कशाला कटोना करत बसते त्यो? एक बापाचं कर्तव्य म्हणून मी आणलं ते 3 लाख, घे आणि देऊन टाक. तुम्ही अगं आपल्या मनावर वजन कसलं की घे. आपण लवकरात लवकर 3 लाख फेडू आणि आपलं घर सोडून घेऊ. अगं आता नुसतं घाण ठेवलंय म्हणजे काय कोणाच्या मालकीचं नाही झालं. अगं आपलाच हक्क आहे त्याच्यावर. तवा की तात्या तुम्ही आज चला, मी मामासाहेबांशी बोलून आणते. गुरुजी तुम्ही मामासाहेब? हा माग आमरायतच असणार. नाही मग मी जातो. नाही तात्या तुम्ही चला माझ्या संगत, कळू द्या सगळ्यासनी. म्हणत आणलं तर माझं तात्या एका दिवसात पैसा आणतात. चला या. सुमी जाऊ आपण कुठे? मला सोडून कारखान्यावर गेलाय तो. मामासाहेब बोलवले. काय ग सासूबाई, मला जरा हिशोब क्लिअर करायचा होता. बोल ताई. नरसू, नरसू तुला काय सांगितलंय मी? हा भरत, लक्ष्मण. ताई पैसे आणलेत. आणलेस? हो आणले ताई. घरात येऊ? या या. ताई 3 लाख येत मोजून घे. परत कुठून चोरले नाहीस ना? तात्याने आणलं 3 लाख. एकदा चूक माफ केली, पुन्हा अशी चूक करू नकोस नरसू. नाही करणार ताई, घे ना. चला येऊ का ताई? मॅडम काही चहा पाणी वगैरे? नाही नाही नको नको. असं कसं? काहीतरी पाहुणचार झालाच पाहिजे. सुमन तात्या 3 लाख द्यायला तर दिलं काम झालं.
आता हिशोब क्लिअर झाला बघा सासूबाई. चल सुमे येऊ तुम्ही. चल काय चेहऱ्याकडे काय बघतीस पाहिजे जा बॅग आत ठेव. वा ताई काय मस्त राजकारण खेळलीस तू मानलं तुला. कर्ज फेडोस तर राहतो घ्या घरात. बाबा पहिला अटी कबूल केल्यात ना मग आता काय आहे. हा मग जेवढं घरावर राहशील ना तेवढं लवकर कर्ज फेडशील. चल आता हो बाहेर. नरसू मी जेव्हा नरसिंगराव सावकाश नाहीतर नंतर पोटात दुखायचं. बाबजी भूक लागली हो. हो रे म्हणून तर तुझ्यासाठी खास बेत केलाय आज. नरसिंगराव फार थंडी वाजली का हो बाहेर. नाही उकडत होत त्याला. काय प्रश्न विचारताय तुम्ही पण. माझा भाऊ रात्रभर थंडीत होता काय हाल झाले त्याचे त्यालाच माहिती. पण तरी बी तुम्हाला दया नाही आली आमची. शालू अगं ताईला दया आली म्हणून तर तिने आपल्याला घरात घेतलं ना. 3 लाख दिलेत ना म्हणून घरात घेतलं. शालू तोंडाला ती बडबड करतेस का. कप्प बस कपचूप जेव आली. उशीर केला समर. सांगत होते ऐकल ते पायलट कसला मग आपल्या साडीत गुतला होता. साडी मला वाटलं समर राजकारणात गुंतलाय म्हणून त्याच मामाकडे लक्ष नाही पण हा तर साडीत गुंतलाय. नाही मामा तसं काही नाही. आता मी उद्या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसणार आहे ना म्हणून मी सुमीला एक छानशी साडी आणली. साडी उद्या मी चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेन तेव्हा सुमीनी आणि मम्मानी मला खुर्चीत बसवायचे. शेवटी या दोघींमुळेच मी आज चेअरमन झालोय ना. बरोबर आहे समर. मग ताईला आणली नाही साडी. मामा तर मम्माकडे एवढ्या साड्या आणि तसंही मम्माची चॉईस मला कुठे माहितीये. चला जेवण घ्या. हो मम्मा पुरे सकाळी लवकर तयार राहा आपल्याला कारखान्यावर जायचं. चला 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 सुरुवात करा जेवा. शालू तू एक काम कर उद्या ताईची कुठली तरी जुनी साडी नोकरांकडनं इस्त्री करून घे. सुमनला काय नवीन साडी मिळाली आहे ना.